भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंग यांच्यावरती महिला कुस्तीपटूंनी आरोप केलेत आणि त्या आरोपांची आता चौकशी केली जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये आज भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंग सहभागी होणार नाहीत। प्रशांत कदम आपल्याला अधिक माहिती देतील। प्रशांत, कार्यकारिणीचं आयोजन नेमकं कशासाठी करण्यात आलेलं आहे आणि जो वाद चिघळलेला आहे त्यावर आज तोडगा निघू शकतो का? खरं तर गेल्या 3 दिवसांपासून दिल्लीतल्या जंतरमंतरवरती खेळाडूंचं जे आंदोलन होतं ते केंद्र सरकारच्या मध्यस्थीनंतर शांत झालं। खेळाडूंनी हे आंदोलन मागे घेतलं आणि त्याच्यामध्ये तोडगा हा निघालेला आहे की केंद्र सरकारनं 3 सदस्यीय समिती नेमलेली आहे जी 4 दिवसांमध्ये कुस्ती महासंघाच्या या संपूर्ण कारभाराचा पंचनामा करणार आहे। गेल्या 10 वर्षांपासून जवळपास कुस्ती महासंघाचं अध्यक्षपद ब्रजभूषण सिंह यांच्याकडे आहे आणि आज अयोध्येमध्ये या कुस्ती महासंघाची एक आकस्मिक AGM जी आहे आमसभा बोलवण्यात आलेली आहे आणि चर्चा अशा रंगत आहेत की या बैठकीमध्ये कदाचित ब्रजभूषण सिंह काही मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, म्हणजे कदाचित ते राजीनामा पण देऊ शकतील। कारण कालसुद्धा विनोद तोमर जे सहाय्यक सचिव होते त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या अयोध्येमध्ये त्यांचं सगळं साम्राज्य आत्तापर्यंत उभं राहिलं, म्हणजे 6 वेळा खासदार आहेत, त्याच्यानंतर त्यांचे जवळपास 55 इंटर कॉलेजेस आहेत, कुस्तीच्या आखाड्यामध्ये जे मोठं राजकारण घडतं त्याच्यामध्ये 1 दशक त्यांनी वर्चस्व निर्माण केलेलं होतं, पण ज्या पद्धतीनं हा सगळा वाद पेटलेला आहे तो बघता आता ते या AGM मध्ये राजीनामा देत आहेत का, एक मोठं पाऊल उचलत आहेत का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। प्रशांत, अपडेट जाणून घेत राहू, सध्या धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।